नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ इन्सुली डोबाची शे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त श्रमदानातून वनराई बंधारा हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा युवक समन्वयक कालिदास घाटवळ, कार्यक्रम समन्वयक विशाल कुमार, अध्यक्ष स्वागत नाटेकर, उपाध्यक्ष नितीन राऊळ, तालुका स्वयंसेवक जयराम जाधव, गोपाळ लोके, सहदेव पाटकर, राहुल पवार, वसंत कदम, स्वयंसेवक मेघा जाधव, संदीप जंगरे, श्रीरंग सामंत, अजिंक्य गवस तसेच गावकर मंडळी उपस्थित होते. पाणी अडवा, पाणी जिरवा तसेच जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी वनराई बंधारा यासारखे कार्यक्रम घेण्यात यावे आणि आळशी होत चाललेल्या युवकांना अशा कार्यक्रमातून चैतन्य निर्माण करण्याच्या हेतूने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने असे कार्यक्रम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा युवा समन्वयक कालिदास घाटवळ यांनी सांगितले. महात्मा गांधींची 150वी जयंती संपूर्ण देशभर साजरी केली जात आहे आणि त्याचाच एक भाग नेहरू युवा केंद्रातर्फेही संपूर्ण जिल्ह्यात महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. महात्मा गांधी नेहमीच म्हणायचे, महात्मा गांधी युवकांना उद्देशून म्हणायचे की ज्या ज्यावेळी युवकांना वेळ मिळेल त्यावेळी युवकांनी ग्रामीण भागामध्ये जावं आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन आपला वेळ ग्रामीण विकासासाठी द्यावा आणि तीच संकल्पना घेऊन महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गतर्फे आम्ही एक संकल्प केलेला आहे की जे युवक आहेत आपल्या नेहरू केंद्राशी संबंधित युवक मंडळ आहेत त्यांच्या युवकांना प्रेरित करून गाव पातळीवरती आणि गाव स्तरावरती युवकांचा या गावच्या विकासासाठी सहभाग व्हावा म्हणून गाव तेथे बंधारा अशी जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतूनच आम्ही आत्ता अगोदर ठरवलं की प्रत्येक तालुक्यात एक बंधारा निर्मिती करायची, वनराई बंधारा, आणि त्याचाच हा पहिला भाग म्हणून आज आम्ही इथं या इन्सुली गावामध्ये उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ जे आहे त्यांच्या सहकार्यानं आज इथं हे आम्ही वनराई बंधाऱ्याचा कार्यक्रम, वनराई बंधाराच नव्हे तर इवन इथं जंगलामध्येही दगडाचे कुंपणे करूनही म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे तो अडवण्यासाठीही तिथंही बंधारे सकाळपासून घातलेले आहेत. आज हा वनराई बंधारा इथं आम्ही घालतो आहोत. हा एक प्रतिनिधी स्वरूपाचा बंधारा आहे. या आठही तालुक्यामध्ये आम्ही अशा तऱ्हेचे 8 प्रतिनिधी स्वरूपात बंधारे घालून त्याचा बाकीच्या जे गावकरी आहेत त्यांनीही त्याचं अनुकरण करावं हा एक उद्देश आहेच. तरुणामध्ये आज श्रमाची जी श्रम करायची इच्छा हळूहळू कमी होत जात आहे आणि म्हणून स्वतःचं बटन जरी तुटला तरी आपल्याला टेलरकडे जावंसं वाटतं आहे आणि म्हणून स्वतःची कामंसुद्धा आपण स्वतः करत नाहीत. त्यासाठी तरुणांना श्रमाचं महत्त्व कळावं आणि त्याचबरोबर ज्याला मी म्हणतो आहे की श्रमदान म्हणतो आहे पण मी त्याला शरमदान असं म्हणतो आहे. श्रम करायला लाज वाटते आज युवकांना आणि म्हणून तुमचे हात हे अशा तऱ्हेनं श्रमासाठी लागू दे की त्या श्रमातून काहीतरी नवनिर्मिती होऊ दे. आपण आपलं काम स्वतःचंच करायचं पण त्याचबरोबर जमलं तर या गावासाठीही मी काहीतरी करावं या उद्देशानं श्रमदानातून बंधारे निर्मिती असा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. मी या उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ याचं स्थानिक मंडळ त्यांनी जे इथं सहभाग नोंदविला त्याचबरोबर या गावकऱ्यांचा सहभाग, आज हा एक जरी हा बंधारा असला तरी छोटासा बंधारा वाटतोय पण एक तासभरानंतर, 2 तासानंतर आणि उद्या येऊन बघतो तर या परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढलेली असते. पाण्याची पातळी केवळ बंधाऱ्याच्या परिसरातच नव्हे तर या संपूर्ण गावात जरी तुम्ही तपासून बघितलं की उद्या जिथं विहिरी असेल तिथंही या पाण्याचा जो स्तर आहे तो उंचावलेला दिसेल आणि निश्चितच हे पाणी मग इथं गावकऱ्यांसाठी असतील, मग ते जनावरांसाठी असतील आणि त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढूनही आणि ज्याला आपण म्हणतोय की स्वच्छ गाव म्हणतोय आणि हिरवा गाव म्हणतोय त्या हिरव्या गावासाठी या बंधाऱ्याचा निश्चितच उपयोग होईल. युवकांनाही एक प्रेरणा संपूर्ण जिल्ह्यातील मिळावी की या इन्सुली गावातल्या उत्कर्ष युवक मंडळाच्या युवकांनी हा जो आपल्या श्रमदानातून बंधारा घातलेला आहे तो मला वाटतंय या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक आदर्श बनावा. प्रत्येक युवक मंडळाने गावातला असाच संकल्प करावा की माझ्या गावासाठीही मी असाच एक बंधारा उभा करेन आणि असे बंधारे जर गावोगावी जर उभे झाले तर मला वाटतंय की आपल्या पाण्याची जी समस्या आहे आणि त्याचबरोबर पाण्याची आणि हिरवळीची समस्या आहे तिला एक आम्ही युवकांनी पुढे येऊन केलेलं, मी तर याला राष्ट्रीय कार्य असं म्हणेन की मी हा एक सामाजिक कार्य आहे त्याचबरोबर राष्ट्रीय कार्य आहे. पाणी वाचवा हा जो संकल्पना आहे किंवा काम आहे हे राष्ट्रीय कार्य आहे. राष्ट्रीय कार्यासाठी या पुढे आलेल्या सगळ्या युवकांना मी शुभेच्छा देतोय. कोकण लाईव्हसाठी शैलेश मयेकर, सावंतवाडी.